आज महाराष्ट्रामध्ये इतकं विपरीत चित्र बघायला मिळतं, आणि ते विपरीत चित्र नुसतंच बघायला मिळत नाही तर त्याचं समर्थन ऐकायला मिळते. आज सकाळमध्ये ज्या विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यामध्ये राशीचक्रकार शरद उपाध्यायांनी असं म्हटलेलं आहे, शनी मंगळ यांची युती दर 18 महिन्यांनी नियमितपणे होते, त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही. म्हणजे काय? शनी मंगळ यांची युती दर 18 महिन्यांनी गेले 460 कोटी वर्ष होते. 460 कोटी वर्ष हे सूर्यकुल अस्तित्वात आलं तेव्हापासून त्याच पद्धतीनं ते फिरतंय, त्याच पद्धतीनं ती युती होणार. मग त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे, तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? नाहीच आहे काही घाबरण्यासारखं. पण मग ते असं म्हणणार, उपाय योजनेच्या नावाखाली काहीतरी करण्यापेक्षा अध्यात्माच्या मदतीने मनोबल वाढवावे, हे सांगणार नाहीत की उपाययोजना करायची गरजच नाही. हो, मनोबल कशा करता वाढवायचं? मनोबल वाढवायचं जर संकट येत असेल तर त्याचा मुकाबला करायचा. शनी आणि मंगळाची युती होती म्हणजे काही म्हणजे काही म्हणजे काही घडत नाही. शनी ग्रह आहे इथन फक्त 145 कोटी किलोमीटर वर. काढता का इथे 145 कोटी किलोमीटर म्हणजे किती? 11. आणि मंगळ आहे 16 कोटी किलोमीटर वर, आणि ते त्यांच्या भ्रमणामध्ये युती कधी करतात याचा एक खगोलशास्त्रीय भाग आहे, त्याच्यामुळे काही घडणं न घडण्याचा संबंध काय आहे आणि त्याच्यावर अध्यात्माने मात करण्याचा संबंध काय आहे? आणि मग पुढं असं म्हणावं लागतं, त्यांनीच म्हटलंय, उपाध्याय म्हणाले, ज्योतिष हे एक शास्त्र आहे, त्यातून मिळणारे निष्कर्ष जगण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. काही वेळा ते प्रतिकूल असले तरी त्यामुळे खंडे खडे वस्तू गंडीदोरे यांच्या आहारी जाऊ नका. म्हणजे काय? म्हणजे जर ग्रहाच्या मुळे प्रतिकूल गोष्टी घडत असतील, हे धादांड खोटं असलेलं सत्य जर स्वीकारायचं असेल तर मग दुसरं धादांड खोटं सत्य येणारच की ग्रहांच्या मुळे जी प्रतिकूलता येते ती त्या शनीचा खडा घातल्यानंतर दूर जाते. एका खोट्यावर दुसऱ्या खोट्याचा उतार आहे ना. मग पहिलं खोटं आहे असं अजिबात म्हणायचं नाही, त्याला शास्त्र म्हणायचं. आणि दुसरं खोटं आहे असं म्हणायचं याला चलाखीचा धंदा म्हणतात, शास्त्र नाही म्हणत. मग हे आहे असं कुणीतरी सांगायला पाहिजे ना. आणि हे इथंच थांबत नाही. म्हणजे मी व्यक्तिशः कधीही सामान्यपणे नाव घेऊन बोलत नाही. आतापर्यंत कमीत कमी 25 वर्ष तरी मी चळवळीत आहे आणि सामान्यपणे मी विचाराचा प्रतिवाद विचारानेच करतो आणि फलज्योतिषशास्त्र का नाही याच्याबद्दल मी शेकड्याने व्याख्यानं दिलेली आहेत. आज मी नाव घेऊन बोलतो कारण काल ज्या पेपरामध्ये ही बातमी आली त्याच पेपरामध्ये सुप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांचं म्हणणं आलेलं आहे जे तुम्हाला वाचून दाखवतो. कृपा करून लक्षात घ्या, एका विषयामध्ये ज्या माणसांची बुद्धिमत्ता चालती त्या माणसाची बुद्धिमत्ता जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्याचप्रमाणे चालती असं भ्रम आपण अजिबात बाळगू नये, कारण ती गोष्ट खरी नाही हे जगामध्ये वारंवार वारंवार सिद्ध झालेलं आहे. विजय भटकरांचं पहिलं विधान, वेद आणि उपनिषदातील काही गोष्टी आपण प्रमाण मानतो त्याचप्रमाणे ज्योतिषाला प्रमाण मानले पाहिजे. वेद आणि उपनिषदातल्या गोष्टी प्रमाण मानायच्या की नाही, आणि कदाचित मी वेद आणि उपनिषद प्रमाण मानणार नाही कारण ग्रंथ प्रामाण्य न मानण्याचा मला अधिकार आहे, त्यामुळे मी ज्योतिषशास्त्रालाही प्रमाण मानत नाही. कारण एखादी गोष्ट प्रमाण कशी मानायची का नाही मानायची याचे निर्णय माझ्या किंवा भटकरांच्या घरी ठरलेले नाहीत. सगळ्या जगामध्ये एखादी गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनाने सिद्ध आहे की नाही याच्याबद्दल ऑब्झर्व, अरेंज, क्वेश्चन, सिंथसाइज, जनरलाइज, मेक हायपोथेसिस, व्हेरीफाय, कन्क्लूड किंवा निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग याद्वारे सिद्ध झालेली गोष्टच विज्ञानामध्ये मानण्यात येते, ती उपनिषदामध्ये किंवा वेदामध्ये आहे म्हणून ती मानण्यात येत नाही. नंबर 2, ज्योतिष ही एक श्रद्धा आहे. आणि कालच बोलताना न्यायमूर्ती रानडेंच्या स्थापन केलेल्या नगरवाचन मंदिरात मी म्हटलं की
की 125 वर्षापूर्वी न्यायमूर्ती रानडे म्हणाले, श्रद्धेच्या क्षेत्रात कधीही बुद्धीला विरोध करता कामा नये। हे 125 वर्षापूर्वी रानडे म्हणाले, त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल की ज्योतिष ही एक श्रद्धा आहे, तर आम्ही बुद्धीच्या आधारे त्याला प्रश्न विचारू इच्छिणार। नंबर 3, डॉक्टर भटकर म्हणाले, हजारो रुपये खर्च करून हवामानाचा अंदाज आपल्याला अद्याप अचूक सांगता येत नाही, तरीही आपण ते शास्त्र मानतो, पण पुराणापासून अभिप्रेत असलेल्या ज्योतिषाला आपण शास्त्र मानत नाही। आता काय बोलू मी, लहानतोंडी मोठा घासवी, काय परिस्थिती आहे? कुठलंही शास्त्र आहे तेव्हाच शास्त्र होतं की आपण का चुकलो हे ते सांगत। शास्त्र हे नेहमीच नम्र असत, ते सातत्याने येणाऱ्या उपलब्ध पुराव्याच्या आधारे स्वतःला बदलण्याची तयारी करत। माझ्या लहानपणी असा विनोद होता की वेधशाळेने जर सांगितलं की आज लख होऊन पडेल तर छत्री घेऊन बाहेर पडा, आणि वेधशाळेने जर सांगितलं की छत्री घेऊन बाहेर पडा तर चिंता करू नका, आज लख होऊन पडेल। पण 50 वर्षापूर्वी वेधशाळेचा अंदाज त्याप्रमाणे वाढलेला नव्हता। आज तुम्हाला आणि मला जर सूचना दिली की आणखी 36 तासांनी किनाऱ्याला वादळ धडकणार आहे, तर 36 तासांनी किनाऱ्याला वादळ धडकतं किंवा नाही, तर ते चक्रीवादळाने दिशा कशी बदलली हे कळतं। म्हणून हवामान शास्त्र स्वतःच्या चुकापासून शिकतं आणि स्वतःला बदलतं। ज्योतिषाने या पद्धतीनं बदललेलं एक उदाहरण त्यांनी मला शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करून दाखवावं, एक, कि हा सिद्धांत होता। काय आम्ही 2000 वर्ष अभ्यास केला आणि 2000 वर्षाच्या अभ्यासानंतर आम्हाला कळलं की हा आमचा सिद्धांत चुकलेला आहे म्हणून आम्ही बदलला? पण सिद्धांत चुकला नाही हे तुम्हाला कळलं असेल तर सिद्धांत सत्य आहे हे सिद्ध करून दाखवा। अतिशय नम्रपणे पण ठामपणे गेले 20 वर्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं म्हणते की कुठल्याही ज्योतिषाशी कुठल्याही व्यासपीठावर फलज्योतिष शास्त्र नाही, याच्याबद्दल जाहीर वादविवाद करण्याची आमची तयारी आहे। अजून तरी हे आव्हान कोणी स्वीकारलं नाही। एकदा श्रीकृष्ण जकातदारांचा आणि माझं दूरदर्शनवर 1 तासाची चर्चा झालेली आहे, त्या चर्चेची CD उपलब्ध आहे, ती तुम्ही बघू शकता। आणि याचा निकाल किती निर्णायकपणे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाजूने लागला हे तुम्ही समजून घेऊ शकता। अशा परिस्थितीमध्ये भटकरांचं चौथं विधान असं आहे, ज्योतिषशास्त्राचा कार्यकालीन भाव सिद्ध करता येत नसला तरीही तो नाकारता येत नाही। म्हणजे काय? ज्योतिषाचा कार्यकाल भाव सिद्ध करता येत नसला तरी तो नाकारता येत नाही। म्हणजे समजा उद्या जर मी असं म्हटलं की कॅन्सर हा पूर्वजन्मीच्या पापाने होतो, याचा कार्यकारण भाव जरी सिद्ध करता येत नसला तरी तो नाकारता येत नाही, का असं का म्हणू नये? तुमची अमुकामुक ग्रहाची युती झाल्यानंतर माझं वाटोळं होतं हे जरी सिद्ध करता येत नसेल तरी ते नाकारता येत नाही असं म्हणणं याला विज्ञान म्हणत नाही। म्हणजे अडचण अशी आहे की आपण या मुद्द्याकडे चाललो नाही की आपण या प्रकरणातनं बोध काय घेणार। पहिला बोध घेण्याची गरज काय आहे? पहिला बोध घेण्याची गरज आहे, जे मगाशी बोलताना माझा सहकारी म्हणाला की फलज्योतिष हे शास्त्र नाहीच। म्हणजे काय? म्हणजे असं, कुठलंही शास्त्र हे गृहितकावर अवलंबून असतं। गृहितक जर सिद्ध झालं तर त्याला शास्त्र म्हणतात, गृहितक किंवा हायपोथेसिस जर असिद्ध झालं तर ते शास्त्र नाही असं सिद्ध होतं। तुम्ही माझं भाषण ऐकल्यानंतर जाऊन कुठल्याही ज्योतिषाला विचारा की डॉक्टर दाभोलकर असं म्हणाले 2000 वर्षामध्ये ज्योतिषांनी स्वतःचं गृहितक मांडलेलं नाही। पण मला आज ज्योतिष शास्त्र नाही आणि तेवढाच मुद्दा फक्त मला तुमच्याशी 15-20 मिनिटं बोलायचं आहे आणि नंतर मला कशा प्रकारे विरोध करायचा आहे त्याच्याकडे यायचं, म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्योतिषाचं गृहितक जे त्यांनी मांडलेलं नाही
पण ज्याच्या आधारे ते काम करतात ते गृहितक मी तुम्हाला सांगतो. ज्योतिषाच्या गृहितकाचे तीन भाग आहेत. नंबर एक, विश्वातील ग्रहगोल तारे या पृथ्वीवर सतत आणि अखंड परिणाम करत असतात. नंबर एक, विश्वातील ग्रहगोल तारे किंवा सूर्यकुलातील ग्रहगोल तारे या पृथ्वीवर सतत आणि अखंड परिणाम करत असतात. नंबर दोन, हा परिणाम त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेवर अवलंबून असतो. आणि नंबर तीन, याच्यामुळे व्यक्तीचं भविष्य कळतं, घडतं किंवा बदलतं. या तीन गोष्टीसाठीचं ज्योतिष सांगितलं जातं की माझ्या जन्माच्या वेळेवर ते ठरतं. नंबर एक, माझ्या जीवनावर ग्रहगोल तारे कसा परिणाम करणार याच्यावर ते ठरतं. नंबर दोन, आणि त्याच्यामुळे माझं भविष्य एकतर घडतं किंवा बदलतं किंवा डायरेक्टली ठरतंच. या गृहितकातला अंतर्विरोध फक्त मी तुम्हाला, फलज्योतिष शास्त्र नाही, म्हणजे कशा प्रकारे फलज्योतिषाला विरोध कशा प्रकारे आणि कशासाठी याच्यापैकी कशा प्रकारे याचं उत्तर असं की ते शास्त्र नाही हे पटवून देण्याच्या प्रकारे गृहितकाचा नंबर एकचा भाग असा की ग्रहगोल ताऱ्यांचे मानवी जीवनावर सतत आणि अखंड परिणाम होत असतात. आता आपल्या सूर्यकुलाचं तूर्त उदाहरण घेऊ. आपल्या सूर्यकुलामध्ये जे आहेत ना ग्रह, त्या ग्रहांचं आपल्या कुंडलीमध्ये दाखवलेली असतात घरं, त्यांचा आपल्यावर अखंड आणि सतत परिणाम होतो असं आपण मानूया. पण मग तुम्ही असा विचार करायला पाहिजे, समजा मला एक औषध दिलं, ते औषध 100 वनस्पतींच्या काढ्यापासून बनवलेलं आहे, किंवा तूर्त असं धरून चाला की 9 वनस्पतीच्या काढ्यापासून एक औषध बनवलेलं आहे, त्या औषधाने मला बरं वाटलं, तर हे सांगता येईल का की त्यातल्या कुठल्या वनस्पतीच्या कुठल्या औषधाने मला बरं वाटलं? नाही. मग काय करायला पाहिजे? 9 औषधी वनस्पतींचे 9 वेगवेगळे काढे बनवायला पाहिजे आणि तपासायला पाहिजे की यातल्या कशाचा परिणाम कशावर होतो. बरोबर आहे ना? मग एकाच वेळी तुमच्यावर सूर्याचा, चंद्राचा, शनीचा, मंगळाचा, गुरुचा, बुधाचा, शुक्राचा परिणाम होतो, मग कोणाचा परिणाम कसा आहे तुम्हाला कसं काय कळतं? एखाद्याचा परिणाम काय आहे कळण्यासाठी त्यावेळी बाकीचे सगळे परिणाम झाकून ठेवायला पाहिजेत ना. त्याच्याशिवाय आणि कळलंच कसं याना की अमुक अमुक याचा परिणाम असा होतो म्हणून? तर हे यांना कळलं कारण ते कळवून घेण्यामध्ये यांना रस नव्हता, तर त्याच्या आधारे स्वतःचा व्यवसाय करण्यामध्ये यांना रस होता. आणि व्यवसाय कोणी करायचा की नाही हा अगदी वेगळा भाग आहे, त्याला व्यवसायाचा नियम लावता येईल. आपला मुद्दा असा आहे ज्योतिष शास्त्र आहे की नाही. म्हणजे मगाशी माझा मित्र म्हणलेला तुम्ही ऐकला असेल की आपल्या कुंडलीतले जे नवग्रह आहेत त्यापैकी सूर्य हा तारा आहे, चंद्र हा ग्रह नाही, तो पृथ्वीचा उपग्रह आहे आणि पृथ्वीला एकच उपग्रह आहे आणि गुरुला आतापर्यंत 63 उपग्रह सापडलेले आहेत. चंद्राला स्पेशल ट्रीटमेंट ना? कुंडलीमध्ये जर चंद्र असेल तर गुरुचे 63 उपग्रह का नसावेत? तर त्यांची इच्छा अशी आहे की नसावेत. मग शनी, राहू आणि केतू हे डायरेक्टली दाऊद किंवा भटकळ गँग मधन भरती केलेले खतरनाक गँगस्टर आहे, त्यामुळे ते तुमचं वाटोळ करतात. काय आहे राहू आणि केतू? पृथ्वीची आणि सूर्याची आणि चंद्राच्या भ्रमण कक्षांचे छेदन बिंदूंचे संपात बिंदूंना राहू आणि केतू म्हणतात. राहू आणि केतू नावाचं काही वस्तुस्थित ग्रह नसतात, म्हणजे 9 जणांच्या पैकी एक ग्रह नाही तारा आहे, दुसरा ग्रह नाही उपग्रह आहे, दुसरे 2 ग्रह तर अस्तित्वातच नाही. इथं लागला 44% निकाल मुळातच, पण तेवढ्याने भागत नाही. जे कोणी माझं भाषण कधी पूर्वी ऐकलं नसतील, काही अनिश्चित कार्यकर्ते आहेत ते सोडून, तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, उत्तर द्यायला कोणी खुलं आहे? माणसाच्या दृष्टीनं सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात
घातक ग्रह कुठला? शनी. बरोबर आहे. किंवा मंगळ. मंगळ म्हणतात ना. बघा मंगळ म्हणतात ना, मला माहित आहे. बघा मी परत एकदा प्रश्न विचारतो, तुमच्या माझ्यात प्रत्येकाच्या दृष्टीनं सूर्यकुलातल्या नवग्रहापैकी सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात खतरनाक ग्रह कुठला? मंगळ. ओ आपली पृथ्वी. तुम्ही पृथ्वीवर राहता ना, शनिवर प्लॉटचे दर काय आहे त्याची चिंता आहे का? पुण्यामध्ये प्लॉटचा दर काय आहे याची चिंता आहे? मंगळावर खड्डे आहेत का नाही रस्त्यावर याची चिंता आहे का? पुण्याच्या रस्त्याच्या ट्रॅफिक जॅमची चिंता आहे? तुम्ही पृथ्वी नावाच्या ग्रहावर राहता ना, पृथ्वी नावाचा ग्रह तुमच्या कुंडलीत का मांडला नाही हे जर तुम्ही ज्योतिषाला विचारलं तर तो असं म्हणे की पृथ्वी हा मध्यभागी आहे विश्वाचा, म्हणून त्याला कुंडलीमध्ये मांडला नाही. तुम्ही मला सांगा की पृथ्वी हा सूर्यकुलाच्या मध्यभागी आहे असं म्हटलं तर एका फटक्यामध्ये तुम्ही कोपर्निकस पासून जयनारायणिकापर्यंत सगळ्यांना मोडीत काढता. पहिलीतल्या पोराला देखील तुम्ही आज पास करणार नाही, त्यांनी जर लिहिलं की पृथ्वी हा विश्वाचा किंवा सूर्यकुलाचा केंद्रबिंदू आहे म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही ज्या ग्रहांच्या आधारे हे वर्तवता त्याला काडीचाही अर्थ नाही. नंबर एक, असे मी किती वेळ बोलू शकेन बरं का? पण मी घड्याळाकडे बघून माझा विषय लक्षात ठेवून बोलतोय. या विषयावर मी अजून अर्धा तास बोलीन की पहिला भाग की आकाशस्थ ग्रहगोलांचे मानवी जीवनावर सतत आणि अखंड परिणाम होत असतील. दुसऱ्या विषयाकडे जातो, ते परिणाम कशावर अवलंबून असतात? माझी पत्नी स्त्रीरोगतज्ञ आहे. माझ्या हॉस्पिटलला दर महिन्याला 30-40 तरी बायका प्रसूत होतात. मूल आत्ता टँकरहून रडल्याचा आवाज आला आणि आम्ही डॉक्टर बाहेर आलो की दोन प्रश्न विचारतात नातेवाईक. पहिला प्रश्न डॉक्टर, मुलगा की मुलगी? हल्ली तो विचारत नाही कारण ते आधी सोनोग्राफी करून आलेले असतात. दुसरा प्रश्न विचारतात, डॉक्टर किती वाजले? किती वाजले कशा? ते लगेच जाऊन भटाकडे बघायचं असतं ना की पोरग पुढं कोण होणार आहे, डॉक्टर इंजिनियर होणार आहे का गवंडी वेट बिगार होणार आहे. बरं आता काय आहे, ते माझे ग्राहक आहेत ना, ग्राहक आहेत ते. शेवटी ते माझ्याकडे येतात रुग्ण, म्हणून मी त्यांची प्रसूती करतो. त्यांना पाहिजे माहिती की माझ्या मुलाचा जन्म किती वेळ झाला. नरेंद्र दाभोलकर ज्योतिष मानतात की नाही याच्याशी काही संबंध नाही. नरेंद्र दाभोलकर डॉक्टर आहेत, ते ग्राहक आहेत, ग्राहकाची गरज आहे, त्यामुळे मला त्यांना वेळ सांगायला पाहिजे. ओके, आता मी तुम्हाला मुलाच्या जन्माच्या 7 वेळा सांगतो. मला तुम्ही सांगा की यातली कुठली वेळ त्यांना सांगू. नंबर एक, स्त्रीच्या गर्भनलिकेमध्ये ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, स्त्रीच्या गर्भनलिकेमध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज याचं ज्यावेळी विलन होतं आणि नव्या जीवाची पहिली पेशी ज्यांना आम्ही डॉक्टर एम्ब्रियो म्हणतो ते जन्माला येतं, त्यावेळी खरं तर मूल जन्माला येतं. बरोबर आहे ना? म्हणजे 9 महिने 9 दिवस साधारणपणे आधी, पण ती वेळ कळणं तर शक्यच नाही. नंबर दोन, मूल ज्या वेळेला विशिष्ट महिन्यांचं होतं त्यावेळी आम्हा डॉक्टरना गर्भपात करण्याची परवानगी नसते, कारण गर्भपातानंतर बाहेर येणारं मूल हे जननक्षम असतं, जगण्याच्या लायकीचं असतं. गर्भात जे मूल जगण्याच्या लायकीचं झालं त्याला गर्भपात करून मारता येत नाही. म्हणजे ज्यावेळी मूल जननक्षम होतं ती त्याची जन्माची वेळ मानायची का? नंबर दोन. नंबर तीन, मुलाचा जन्म होतो म्हणजे रॉकेटचं उड्डाण होत नाही, काउंट डाऊन सुरू, 3, 2, 1 टॅंक, मुल जन्माला. मुलाचं डोकं पहिल्यांदा बाहेर येतं आणि मुलाचं डोकं बाहेर आल्यानंतर काही वेळाने, कदाचित काही मिनिटांनी, कदाचित 15-20 मिनिटांनी मुलाचे पाय बाहेर येतात. मग तेवढ्यात नक्षत्र बदललं काय करायचं? मुलाचा जन्म कधी झाला? डोकं बाहेर आलं त्यावेळी का पाय बाहेर आले त्यावेळी? नंबर चार, काही मुलं पायाळू असतात ज्याला आम्ही ब्रिज डिलिव्हरी म्हणतो, मुलं पायाकडनं जन्माला येतात. पुन्हा प्रश्न तोच, मूल जन्मलं कधी? त्याचे पाय बाहेर आले त्यावेळेला का त्याचं डोकं बाहेर आलं त्यावेळेला? नंबर पाच, जन्माला आलेलं मूल हे आईशी नाळेने जोडलेलं असतं. आम्ही डॉक्टर त्याची नाळ कापतो आणि त्याला बाजूला करतो, म्हणजे या जगातलं त्याचं स्वतंत्र अस्तित्व सुरू करतो. म्हणजे आम्ही त्याची नाळ कापतो
त्यावेळी ते जन्माला येतं, बरोबर आहे की नाही? म्हणून कधी जन्माला येत. नंबर सहा, एवढ्याने भागत नाही, जन्माला आलेलं प्रत्येक मूळ रडावंच लागत. ते जर रडलं नाही ना तर डॉक्टरला रडायची पाळी येते. मग ते जर रडलं नाही तर आम्ही त्याला असं उलट धरतो पायाकडनं आणि त्याच्या पाठीवर थापट्या देतो आणि म्हणतो रड बेट्या. आणि आम्हाला नातेवाईक असं नाही म्हणत, अहो काय क्रूर आहे ते पोरगा, आता जन्माला येऊन एक तास झाला नाही तुम्ही त्याच्या पाठीत धपाटे घालायला लागलाय. आम्ही त्याच्या पाठीत धपाटे घालतो आय करून रडतो. तुमच्या माझ्या दृष्टीनं ते रडतं, परंतु त्याच्या दृष्टीनं ते ज्यावेळी टॅग करतं त्यावेळी ते बाहेरचा श्वास घेत. आईच्या अस्तित्वाचा भाग असल्यामुळे त्याची फुफ्फुस आकुंचित असतात. ज्यावेळी ते टॅग करून बाहेरचा श्वास घेत त्यावेळी त्याची फुफ्फुस प्रसन्न होतात. म्हणजे ज्यावेळी ते या जगातला पहिला श्वास घेत त्यावेळी ते जन्माला येत, बरोबर आहे की नाही? म्हणून कधी जन्माला येत. आणि नंबर सात, आता अलीकडे म्हणजे एक दोन तीन महिन्यापूर्वी एक बाई होती, तिचं पहिलं सिझेरियन केलं होतं माझ्या बायकोने. दुसरी वेळेला ती माझ्या पत्नीकडे तपासायला होती, व्यवस्थित होतं सगळं, माझ्या बायकोकडे तपासायला आली एक तीन महिन्यापूर्वी. माझी पत्नी तिला म्हणजे उद्या सकाळी तू ये, माझ्या घरी जाणाऱ्या डॉक्टरला वेळ आहे, आपण तुझं सिझेरियनचं ऑपरेशन करून टाकू. ती तयारच मी ना. ती म्हणजे त्याचं की नाही बाई, अजून की नाही बाई, दोन दिवस की नाही बाई, थांबलं तर की नाही बाई, चालेल की नाही बाई. तर माझी पत्नी म्हणली, काय अडचण आहे, तुझे मिस्टर गावाला गेले का पैशाची अडचण आहे? ती म्हणे, नाही नाही नाही, पैशाची अजिबात अडचण नाही, मिस्टरनी 15 दिवसाची रजा टाकलेली आहे. मग काय अडचण आहे? माझी बायको म्हणली, अहो म्हणली बाई, तसं की नाही, तुम्ही अजून 2 दिवस जास्त थांबलं की नाही, तर 3 दिवसांनी विजयादशमी म्हणजे दसरा आहे की नाही, म्हणजे त्या दिवशी जर ऑपरेशन केलं तर 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर माझं मुलं जन्माला येईल का नाही? म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर तुझं मूल जन्माला आणून जर आम्ही त्याचं भविष्य बदलणार असू तर आम्ही ब्रह्मदेवाचे बाप झालो ना. म्हणजे नंबर एक, अशक्त ग्रह मोलांचा मानवी जीवनावर सतत आणि अपूर्ण परिणाम होत असतो, अजिबात आधार नाही. नंबर दोन, तो जन्माच्या वेळेवर अवलंबून असतो, अजिबात शास्त्रीय मान्यता नाही. अमक्या वेळीच मूल जन्माला आलं असं का मानायचं? अजिबात नाही गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाचा विरोध यासाठी, ज्याचा संबंध काल घडलेल्या घटनेशी आहे, हे सगळं आपल्याला कशा करता पाहिजे असत? हे आपल्याला याच्या करता पाहिजे असत कि त्याच्यामुळे माणसाच भविष्य कळत, घडत किंवा ठरत. कळत म्हणजे काय? कळत याचा अर्थ असा की तुम्ही इथं मुंबईला जाता, तुम्ही जर मुंबईला गाडीनं गेला तर तुम्हाला ठिकठिकाणी बोर्ड दिसतात, पुढे टोल प्लाझा आहे, पुढे अपघाती वळण आहे काळजी घ्या, पुढे शाळा आहे गाडी हळू हाका, पुढे बोर्डा आहे डोळ्यावरचा चष्मा काढा. रस्ता बदलता येतो का? नाही. सूचना मिळते, पूर्व सूचना. तस तुम्ही जन्माला आल्यानंतर नियतीने तुमचा मार्ग आखून दिलेला असतो, तो कुणालाच बदलता येत नाही. पण जन्माला येण्याच्या वेळेच्या ग्रहस्थितीच्या मुळे तुम्हाला पुढच्या भावी जीवनांचे संकेत मिळतात की या वेळेला संधी आहे, या वेळेला संधी नाही, या वेळेला खरेदी केली तर तुमचा फायदा होईल, या वेळेला लग्न करा, या वेळेला लग्न करू नका, ही घात वेळ आहे, ती शुभ वेळ आहे, परदेश गमनाची संधी आहे, लग्न अमुक वेळेला होईल, मुलं होतील, मुली होतील, वगैरे वगैरे वगैरे. असं खरंच असतं काय? भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जर फलज्योतिषाच्या साह्याने कळत असतील तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की मी ज्यावेळी जन्माला आलो त्याच वेळेला माझं काय होणार हे सगळं नियत होतं, बरोबर आहे ना? म्हणजे काय? मला माझ्या अनेक पूर्वजन्मांच्या मुळे जे मिळालं त्याला म्हणतात संचित. आणि त्या संचितामधला या जन्मामध्ये मी जो भाग भोगायचा असतो त्याला म्हणतात प्रारब्ध. आणि माझ्या प्रारब्धामध्ये काय लिहिलेलं आहे याचं संकेत देतं फलज्योतिष. म्हणून
तुम्ही ज्या वेळेला फलज्योतिषाला मान्यता देता त्यावेळी तुम्ही प्रारब्धाला मान्यता देता, तुम्ही दैवाला मान्यता देता. कारण माझं जीवन आधीच ठरलेलं आहे असा निर्णय झाल्याशिवाय फलज्योतिषाच्या मध्ये अर्थच राहू शकत नाही. काही जण असं म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जे काही घडेल त्याचे संकेत आधी मिळतात. काही जण त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतात की हे ग्रहगोल तारे म्हणजे कसे आहेत, ते नुसते संकेत देत नाहीत, ते त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे समजा तुमच्या बिल्डिंगवर पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकी भरलेली आहे, तुमच्या घरामध्ये किती पाणी येणार हे पाण्याच्या टाकीच्या वॉलवर ठरतं की नाही? तो वॉल जेवढा फिरवला जाईल तेवढंच पाणी येणार ना. टाकी भरलेली असेल म्हणून तुमच्या घरामध्ये पाणी येईल असं नाही, वॉल जितका उघडला जाईल तेवढंच पाणी येणार. तसं ग्रहगोल हे जे आहेत ना ते त्या वॉल सारखे आहे की तुमच्या प्रारब्धाच्या टाकीमध्ये जेवढं किती भरलेलं आहे ना त्यातलं किती सोडायचं ते ग्रहगोल तारे शिकवतात. आणि एवढ्यावरही काही वेळेला भागत नाही. म्हणजे काही जण तर असा दावा करतात की ग्रहगोल तारेच तुमचं जीवन नियंत्रित करतात. म्हणजे तुम्ही जर वाचलं असेल तर तुम्हाला माहित असेल, लोक वाचतही नाही, त्यांनी कुसुमाग्रजांची फार गाजलेली कविता आहे मातीची दरभोक्ती म्हणून, तुम्ही कोणी वाचलेली आहे का? की ज्याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय की मातीच्या कणांना अहंकार होतो की शेवटी हे सगळे जग मातीतच मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हीच या जगाचे स्वामी आहोत. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कित्येक शिकंदर जग जिंकून या गेले, कित्येक शिकंदर जग जिंकून या गेले, कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले, कित्येक मनुमन मुनी धुळीने गिळले, स्मृतीतीलही त्यांच्या ओळी अंधुक होती, मातीवर चढणे एक नवा थर अंती, हे क्षुद्र बाहुले कोण करी निर्माण, बेताल नाचवी सूत्रधार हा कोण, मातीतच अंती त्याचेही निर्वाण, स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती, मातीवर चढणे एक नवा थर अंती. हे सगळं असंच ठेवायचं आणि स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती म्हणजे कोणाच्या? स्वामित्व अखेरी ग्रहगोलांच्या हाती. म्हणजे हे सगळं जे काही आहे ते कोण घडवून आणतात? ग्रहगोल घडवून आणतात. म्हणजे असा देखील युक्तिवाद केला जाईल, तो आज जरा हळू आवाजात केला जातोय, पण ज्या मुद्द्याकडे आपण मानसिक गुलामगिरीच्या वळणार आहोत तिकडे तो महत्वाचा आहे की त्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये शनी आणि मंगळ इतका वाईट होता, इतका वाईट होता, सिद्ध झालं की नाही? झालं ना सिद्ध. इतका वाईट होता की सगळ्यांना स्वतःच जीवन संपवावं लागलं. म्हणजे एकदा तुम्ही या प्रकारची मानसिक गुलामगिरी पत्करली की तुम्ही असा प्रश्नच विचारत नाही. 2000 वर्ष या देशामध्ये कुठल्याच बाईच्या पत्रिकेमध्ये शिक्षणाचा योग नव्हताच. सावित्रीबाई जन्माला आणि भराभरा काय योग उगवले काय तुमच्या पत्रिकेमध्ये? शेवटी लक्षात घ्या, समाज हा ग्रहगोळांच्या गतीवर नव्हे समाजाच्या स्थितीवर आणि माणसांच्या पुरुषार्थावर बदलत असतो आणि ते आपल्याला स्वतःला बदलणं हे आपल्या हातात असतं. याचा मुद्दा एवढाच की ज्योतिष हा शब्द आला की त्याला जोडून शास्त्र हा शब्द येतो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं म्हणते की ज्योतिषाला शास्त्राचा दर्जा अजिबात नाही आणि तो मिळेपर्यंत तो अशास्त्रीय आहे हे मान्य करायला पाहिजे. आणि देशाच्या घटनेत सांगितलंय की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करा. शिक्षणाच्या गाभा घटकामध्ये सांगितलेलं आहे की वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती तयार करा. आणि मूल्य शिक्षणामध्येही सांगितलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करा. हे जर सगळं करायचं असेल तर आपल्याला ज्योतिषशास्त्र या शब्दाला नकार द्यायला पाहिजे. विरोध कशा प्रकारे याच्याकडे जाण्यापूर्वी एवढंच सांगतो की मग काय ज्योतिषी? एका शब्दात सांगायचं तर फलज्योतिष ही स्वप्न विकण्याची कला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना स्वप्न विकत घ्यायला आवडतं की हो? आवडतं ना. ज्योतिष कसं सांगितलं जातं? म्हणजे जर तुम्ही कुठल्याही बाईला हे सांगितलं, सांगून बघा की तुम्हाला चांगलं ज्योतिष येतंय असं म्हणा आणि तिला असं सांगा
की भाई खरतर ना तुम्ही सासरच्या लोकांच्या साठी एवढं मर मर मरता पण त्यांना काय त्याची किंमत नाही बघा. मग पुढे जर तुम्ही असं म्हणाला ना बाई तुम्ही आहात ना म्हणूनच यांचा संसार ठीक चाललाय बरं का, नाहीतर हे म्हणजे अगदी वेगळे ती म्हणती बरोबर तसं झालं तर तेच ना माणसाला. तो आमचा एक कार्यकर्ता म्हणायचा मी तुमच्या सगळ्यांचं भविष्य सांगतोय एका वेळेला सांगतोय वाक्य उच्चारल्यानंतर कोणाचंही म्हणणं असं असेल की जरी माझं खोटं आहे तर त्याने उठून उभं राहायचं आणि मग तो असं म्हणायचा तुम्ही सगळे लई मोठ्या मनाचे आहे कोणी नाही का बाबा सांग. म्हणजे माझा भाऊ भारताच्या पहिल्या अंटार्क्टिकच्या मोहिमेवर गेला होता. त्या अंटार्क्टिक मोहिमेचं पोलर सर्कल नावाचं जहाज असतं, त्याच्यात 4 हेलिकॉप्टर त्या जहाजात आत असतात. तो ज्यावेळी गोव्याला आला त्यावेळी मी त्याला भेटायला गेलो होतो पण मला ते जहाज बघण्यात वगैरे रस होतं. ती पहिली अंटार्क्टिकची मोहीम होती, त्याबद्दल पूर्णपणे गुप्तता होती. भारताचा किनारा सोडला आणि अंटार्क्टिकला जाईपर्यंत 60 दिवस यांचा ना घरच्याशी संबंध ना कुणाशी संबंध, फक्त मोहिमेमध्ये 40-45 लोकांनी रोज एकमेकाचे चेहरे बघायचे. काय येतो येतोच ना रोज बायकोचा बघून कंटाळा येतो आणि मग झाले सिनेमे झाले यव झालं तेव्हा झालं 15-20 दिवसात सगळे लोक कंटाळले. मग काय झालं आमच्या बंधुराजांना आयडिया सुचली. म्हणजे ज्यावेळी मी त्याला भेटायला गेलो त्यावेळी ते सगळेजण आता परत आलेले होते आणि मग ते सगळेजण उतरायच्या गडबडीत होते. ते अनेक मिलिटरी ऑफिसर होते कारण पहिल्या आपल्या मोहिमेमध्ये मिलिटरी ऑफिसर खूप होते. ते येऊन माझ्या भावाला विचारत होते की दाभोळकर साहेब तुम हमारा काम कब करणे वाले हो. भाऊ त्यांना काहीतरी सांगून रांगेला लावत होता. मग आम्ही ज्यावेळी खोलीवर आलो त्यावेळी मला जरा कुतूहल होतं. मी म्हटलं काय रे ते तू त्यांचं कसलं काम करणार होता आणि ते तुला काय विचारत होते. काय केलं भावांनी ज्यावेळी लक्षात आलं की 20-25 दिवसात सगळी मंडळी कंटाळलेली आहेत त्यावेळी त्यांनी अशी एक पुढी सोडून दिली की दाभोळकरला चांगलं भविष्य कळतं बरं का. हां आणि मग दाभोळकरला चांगलं भविष्य कळतं असं म्हटल्यानंतर लोकांनाही काहीतरी पाहिजेच होतं. मग लोक त्याच्याकडे यायला लागले. मग त्यांनी सांगितलेलं भविष्य लोकांना पटायला लागलं. मग त्यांनी जेवढे नखरे करता येतील तेवढे केले की रोज एकाच भविष्य बघेन, अंघोळ करून आलं तरच भविष्य बघेन, त्या दिवशी बघेन त्या दिवशी बघणार नाही. पण मी म्हटलं की मग तुला हे लोक कसं करता विचारत होते की हम तुम हमारा काम कब करणे वाले हो. तुम्ही म्हणले नाही हो त्याचं काय झालं तो मला म्हणाला. म्हणजे कसं म्हणजे लोकांना एवढं तुझं भविष्य पटलं कसं. तो म्हणला असं आहे की माझ्या बरोबरचे बहुसंख्य लोक मिलिटरी ऑफिसर होते वरिष्ठ, त्यांचा हात हातामध्ये घेऊन आता सगळे मिलिटरी ऑफिसर हे बहुधा 4थी किंवा 5वी मध्ये पब्लिक मिलिटरी स्कूलमध्ये आधी शिकायला गेलेले असतात बहुतेक लोक. त्यामुळे त्यांचा हात हातात घेतल्यानंतर मी असं गंभीरपणे म्हणायचो तुम्हाला मातृसुख फारसं मिळालं नाही बरं का. बरोबरच आहे ना, 5वीत असताना जर तुम्ही गेला पब्लिक स्कूलला तर तो असं काय वाटणारच. तो म्हणत दाभोळकर साहेब खरंच आहे बरं आम्ही काय 4थी-5वीला होतो आणि मग शाळेमध्ये गेलो मग पुढचं शिक्षण मग आई शिक्षण कमी आलं. एकाला तो असं म्हणाला की तुम्हाला मातृसुख फारसं मिळालं नाही बरं का. तो म्हणला दाभोळकर साहेब फारसं नव्हे, मी ना 1 वर्षाचा असतानाच माझी आई वारली त्यामुळे अजिबातच मिळालं नाही. मग माझा भाऊ त्याच्यापेक्षा गंभीर होऊन म्हणला काय आहे की तुमच्या हातावर ते स्पष्ट दिसतंय पण आमच्या शास्त्राचा असा नियम आहे की असं एकदम सांगायचं नसतं. हे काय आहे हे स्वप्न विकण्याची कला आहे आणि आपल्यापैकी कुणालाही स्वप्न विकत घ्यायला आवडतं पण त्याला काय बिघडत नाही ना. परंतु स्वप्न विकण्याची कला हा व्यवसायाचा पर्याय नाही होऊ शकत. मग आपण याच्याकडे येतो की विरोध कशा प्रकारे, विरोध कशा प्रकारे याचे 3 निकष मी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आक्रमक प्रबोधन, दुसरी गोष्ट म्हणजे कायद्याचा आधार आणि तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक गुलामगिरीच्या विरोधी संघर्ष. पहिली गोष्ट मी म्हटलं आक्रमक प्रबोधन म्हणजे काय, म्हणजे असं कधीतरी म्हणायला पाहिजे ना की विजय भटकरनी हे सिद्ध करावं नाहीतर रद्द करावं, असं कसं काय चालेल. विजय भटकर बरोबर आणि जयंत नारळीकर बरोबर असं एकाच वेळी असू शकतं काय.
आणि विजय भटकर बरोबर आहेत का, जयंत नारळीकर बरोबर आहेत, न समजण्या एवढं आजचं विज्ञान मागे राहिलेलं आहे काय? काहीतरी एकदा दूध का दूध किंवा पाणी का पाणी होऊन जाईल ना, मग ते करायला पाहिजे ना. भारतीय घटनेत जर लिहिलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे नागरिकाचं कर्तव्य आहे, तर कुणीतरी एकच बरोबर असणार वैज्ञानिक दृष्टिकोनाने, जयंत नारळीकर बरोबर असतील नाहीतर विजय भटकर बरोबर असतील, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण वैज्ञानिक दृष्टिकोनाने तपासणी सिद्ध व्हायला पाहिजे. आज माझे असं आतापर्यंत खात्री आहे की फलज्योतिषशास्त्र नाहीच, कारण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे एखादी गोष्ट कशी तपासावी याचे सगळ्या जगभर मान्यताप्राप्त निकष आहेत. आणि आजपर्यंत विज्ञानकांचं याच्याबद्दल एकमत आहे की शास्त्राचे निकष फलज्योतिषाला लागू शकत नाहीत. मग काय होतं, काय करायला पाहिजे, आक्रमक प्रबोधन म्हणजे काय? म्हणजे असं एक पोरगं होतं, त्याला काय झालं कोणाला माहीत, हातामध्ये कागद आला की फाडायचा, कोरा कागद आला फाडायचा, पेपरचा कागद आला फाडायचा, नोट आला फाडायचा, तर घरचे वैतागले की ज्याले घरामध्ये आता हातात यायचं फाडतंय, या डॉक्टरला दाखवलं नाही गुण आला, त्या डॉक्टरला दाखवलं जास्त फी दिली, तपासण्या केल्या काही गुण येईना, वैतागले. शेवटी एक गावामध्ये नवीन आलेला होता डॉक्टर, मग ते म्हणते जाऊ दे आता ह्याच्याकडे बघू. मग ते डॉक्टरकडे गेले, त्याच्याकडे पेशंटची गर्दी पण नव्हती, मग बाहेर बसवलं पालकांना त्यांनी, ते म्हणले तुम्ही येऊच नका, ते सगळं तुमचं काय तपासण्याचे फायदे वगैरे तुमच्याकडे ठेवा. मुलाला आज खोलीमध्ये बोलवलं, मुलाच्या खांद्यावर हात ठेवला, 13-14 वर्षाचा मुलगा, त्याच्याबरोबर इकडं तिकडं 4 फेऱ्या मारल्या, आणि नंतर पालकांना सांगितलं घेऊन जावा. तर पालकांना आश्चर्य वाटलं की अरे आम्ही इतक्या तपासण्या केल्या, इतके महागड्या डॉक्टरना दाखवलं, इतका वेळ यांनी गेला, याने आपल्या 10-15 मिनिटांमध्ये काहीतरी गप्पा मारल्या. ते म्हणले बरं तुमची फी किती झाली, तर म्हणला नाही माझी फी 20 रुपये फक्त. ते म्हणले आपल्याकडे जास्त पैसे दिल्याशिवाय माणूस चांगला आहे आपल्याला पटत नाही, त्यामुळे त्यांना वाटलं की यात काही अर्थ नाही आहे, पण जाऊ दे बिचारे अगदी खोटे. गंमत अशी झाली की घरी गेल्यानंतर त्या मुलांनी ते फाडणं थांबवलंच ना. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 15 दिवस गेले, पोरांनी ते सगळं कागद बिगद फाडणं थांबवलंच. आता पालकांना कुतूहल वाटायला लागलं की अरे इतकी आपण उपाय केली, औषधं केली, काय गुण आला नाही, तपासण्या केल्या. ते 15 दिवसांनी येऊन डॉक्टरकडे परत गेले, बोलवलं होतं म्हणून. मग डॉक्टर म्हणले काय झालं, नाही नाही म्हणले डॉक्टर साहेब आता तो बरा आहे, आता तो काय कागद वगैरे फाडत नाही. ते म्हणले ठीक आहे तुम्ही आता जावा. बरं म्हणे नाही पण तुम्ही आम्हाला सांगा ना की हे कसं काय त्यांनी थांबवलं. तो काय म्हणला, तो म्हणला काही नाही मी त्याच्या खांद्यावर हात टाकू, त्याला 10 मिनिटं एवढंच सांगितलं की जे मला कोणीही सांगितलं नव्हतं की बाबा अशी कागद फाडणं चांगलं नसतं, फाडत जाऊ नकोस. एवढं सोडून त्याला सगळं सांगितलेलं होतं. तसं बाबाला फलज्योतिष शास्त्र नाही, त्याच्यावर स्वतःच्या जीवनाचे निर्णय घेऊ नकोस हे वाक्य न तुम्ही उच्चारलं तर प्रबोधन होणार कसं? आणि प्रबोधन करायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2,20,00,000 विद्यार्थी आहेत आणि 6,00,000 शिक्षक आहेत, 20,000 माध्यमिक आणि 80,000 प्राथमिक शाळा आहे. आणि त्यांना हे शिकवावं असं देशाच्या घटनेत आणि शिक्षणाच्या धोरणात म्हटलंय, मग शिकवा ना. त्यांना असं शिकवा की फलज्योतिषशास्त्र नाही आणि ते शास्त्र नाही असं ज्यांना म्हणायचं नसेल, आहे असं म्हणायचं असेल, त्यांनी येऊन सिद्ध करावं, नंतर तुम्ही वाक्य बदला माझी हरकत नाही. पण तोपर्यंत हेच सांगितलं पाहिजे की फलज्योतिषशास्त्र नाही, नंबर 1. नंबर 2, नरेंद्र दाभोळकर नाही म्हणले, हे दुसरं ज्यांचं नाव नरेंद्र होतं ते स्वामी विवेकानंद म्हणले 1,625 वर्षापूर्वी की तुम्ही जर ग्रहबोधांच्या आधारे स्वतःच्या जीवनाचे निर्णय घेत असाल तर तुम्ही मानवी जीवन जगण्याच्या लायकीचं नाही असं समजा. महात्मा फुलेंनी 150 वर्षापूर्वी असा प्रश्न विचारला की प्रत्येक लढाई मुहूर्तावर करणारी पेशवाई बुडली आणि कुठल्याही लढाईला मुहूर्ताच्या शिवाय बाहेर पडणारा घोडासाहेब जिंकला हे कशामुळे घडलं? महात्मा फुलेंनी असा प्रश्न विचारला की आमच्या आया बहिणींची लग्न 36 गुणाची पत्रिका जमून होतात आणि त्यांच्या कपाळी अकाली वैधव्य येतं आणि गोऱ्या मडमिणी मात्र कुठलीच पत्रिका न पाहता लग्न करतात आणि त्यांचे संसार सुखानी करतात, हे कशामुळे घडलं? लक्षात घ्या, महात्मा फुले ज्यावेळी ज्योतिषाला विरोध करतायत त्यावेळी ते ज्योतिषाला विरोध करत नाही, ते रोकडा कार्य कारण भाव सांगताय की ज्या कार्यकारण भाव सिद्ध करता येत नाही आणि नाकारता पण येत नाही अशी त्यांची स्थिती नाही. महात्मा फुलेंच्या काळामध्ये 5-6 वर्षाची मुलगी आणि 10-12 वर्षाचा मुलगा अशी लग्न व्हायची.
सावित्रीबाई लग्नाच्या वेळी 10 वर्षाच्या झाल्या होत्या, तर त्या घोडनवरी झालेल्या होत्या आणि लग्न कशी होईल याची चिंता पडलेली होती त्यांना. आणि स्वाभाविकपणेच त्यावेळेला एका बाजूला लहान वयातली लग्न आणि दुसऱ्या बाजूला बालमृत्यूचं प्रमाण मोठं, त्यामुळे स्वाभाविकपणे नवरा मरायचा आणि मग बाईच्या कपाळी वैधव्य यायचं. लहानपणीची लग्न म्हणजे, परवा मी वाचत होतो, आता महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हा महाराष्ट्राचा एक असा महापुरुष आहे की ज्याला महाराष्ट्राने फार अन्याय केला, खरं तर फार मोठा माणूस, पण महर्षी विठ्ठलरामजी शिंदेना ते मिळालं नाही. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी असं लिहिलं आहे, मी पत्नीबरोबर चाललो होतो, ती अडखळून पडली आणि मी तिला उचलून कडेवर घेतली. बरोबरच आहे, बायको 4.5 वर्षाची होती ना, 14 वर्षाची होते ना. आता आज हे अश्लील वाटेल ना की बायको अडखळून पडली, तिला उचलून कडेवर घेतलं, पण ही वस्तुस्थिती 100 वर्षापूर्वी महाराष्ट्रात होती. म्हणून फुले असा कार्यकारण भाव सांगताय की लग्नाचं वय वाढवा, बालमृत्यू रोखा, मग तुम्ही 36 गुणाची पत्रिका बघून लग्न केलं वा न केलं तरी बिघडत नाही. हेच नेहरूंनी सांगितलेलं आहे, हेच महात्मा गांधीने सांगितलेलं आहे. तेव्हा नंबर 1, 2 कोटी 20 लाख विद्यार्थ्यांना हे सांगा की फलज्योतिष शास्त्र नाही, स्वतःच्या जीवनाचे निर्णय याच्यावर घेऊ नका, नंबर 1. नंबर 2, ज्यांना आपण महापुरुष म्हणतो, ते विवेकानंद असोत, महात्मा ज्योतिबा फुले असोत, महात्मा गांधी असोत, पंडित जवाहरलाल नेहरू असोत, या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये फलज्योतिषाला नकार दिलेला आहे. आणि नंबर 3, त्या प्रबोधनाचाच एक भाग आहे जो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते, तो म्हणजे मुलांना खगोलशास्त्र शिकवा. खगोलशास्त्र हे इतकं रंजक आहे, त्याचे खूप चांगले सीडी मिळतात. गेले काही वर्ष महाराष्ट्र अनिस हे काम करते, आम्ही गावोगावी जाऊन मुलांना पुष्कळ नभांगण दाखवतो, काही लाख मुलांना आतापर्यंत आम्ही दाखवलेलं आहे. तुम्ही जर मुलांना प्रत्यक्ष दाखवलं ना की हे विश्व किती अद्भुत आहे, तर त्यांना अशा नकली त्या कुंडलीमध्ये मांडलेल्या ग्रहगोलताऱ्यांची गरज राहणार नाही. त्यामुळे पहिला मुद्दा असा की आक्रमक प्रबोधन करायला पाहिजे. दुसरा मुद्दा असा की आजच्या सकाळमध्ये जे यांनी लिहिलेलं आहे, त्यांनी त्यांचा सर्व्हे केलेला आहे, त्याच्यामध्ये मला उद्योजक व्हायचे आहे, माझ्या पत्रिकेत योग आहे का असा प्रश्न शहरातील ज्योतिष केंद्रात विचारल्यास, तुमची पत्रिका चांगली आहे, तुम्ही नक्की उद्योजक व्हाल, फक्त त्यासाठी मोती आणि 5 ही रत्ने परिधान करा, महिन्याभरातच त्याचा प्रभाव जाणवेल, असे उत्तर मिळाले. नोकरी कधी लागेल व विवाह कधी होईल असे या प्रतिनिधींनी विचारल्यावर, तुमच्यावर शनीची दृष्टी असून पत्रिकेत कालसर्प दोषही आहे, त्याने सर्व ग्रहांना गिळून टाकले आहे, नोकरी मिळण्यास उशीर लागेल, तुम्हाला वैवाहिक सुख लाभणार नाही, कालसर्पाची पूजा व पिंडिका पूजा करावी लागेल, असा सल्ला दिला. मी मगाशी म्हटलं तसं, माझ्याकडे जर एक पेशंट आला पोटात दुखतोय म्हणून आणि मी त्याचं ऑपरेशन केलं, पोटात काहीच सापडलं नाही, पोटात दुखणं थांबलं नाही, तर तो कुठं जातो? ग्राहक न्यायालयात जातो पहिल्यांदा, दुसऱ्या डॉक्टरकडे जाण्याच्या आधी, की या डॉक्टरचं निदान चुकलं, यांनी कारण नसताना माझं ऑपरेशन केलं, मला गुण आला नाही, माझ्यातलं पोट दुखणं चालू आहे, सबब मला नुकसान भरपाई मिळावी, इंजिनियरला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि तुमचं जर असलेलं असल्या कोसळला, नुकसान भरपाई मागता की नाही? मग या ठिकाणी जर तुम्ही उद्योजक व्हायचंय म्हणून ते काय माणिक आणि 5 ही रत्न घेतली आणि माणिक घेऊनही तुम्ही जर मातीत गेला तर तुम्ही काय करता? नशिबाला दोष लावता. म्हणत देखील नाही की ग्राहक न्यायालयाच्या कक्षेमध्ये ज्योतिषाला आणलं पाहिजे, तुम्हाला धंदा करायचा आहे ना, मग धंदा करा ना. किती ज्योतिषी घेतलेल्या पैशाची पावती देत होतो विचारा बघू, किती ज्योतिषी स्वच्छ शब्दामध्ये लिहून देतात, असं लिहून देऊन मला चालतं काय की तुमच्या पोटामध्ये कदाचित अपेंडिक्स असेल किंवा कोलायटिसही असू शकेल किंवा रिनल स्टोन पण असण्याचा संभव आहे किंवा ॲब्डॉमिनल ऑब्स्ट्रक्शन देखील असेल, असं लिहून चालतं काय? तुम्ही म्हणता या 4 गोष्टी वेगवेगळ्या आहेत, काहीतरी एक लिहा. पण ज्योतिषी कसे लिहितात? ज्योतिषी या परिभाषेमध्ये लिहितात की त्यातनं काहीही अर्थ निघू शकतो. त्याच्यामुळे जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल तर मग तुम्हाला ग्राहक न्यायालयाच्या कक्षेमध्ये व्हायचं
याच्यासाठी स्वतःच तयार झालं पाहिजे. मी याचं कन्फर्मेशन केलेलं नाही, पण 2 वर्षापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये ठळक ही बातमी आलेली होती आणि ती बहुधा असेल इंटरनेटवर. सर्च करा की भारतातले ज्योतिषी किंवा ज्योतिषशास्त्राचा धंदा करणारे लंडनमध्ये गेले, ब्रिटनमध्ये गेले, त्यांना जवळजवळ 4 कोटी पाऊंडाचा धंदा मिळाला. आणि नंतर ब्रिटनमध्ये एक कायदा आला, तो कायदा असा की तुम्ही जर सांगितलं की 36 गुणाची पत्रिका जमते आणि विवाह यशस्वी होईल आणि जर 1 वर्षाच्या घटस्फोट झाला तर नुकसान भरपाई द्यावी लागेल, आणि जर तुम्हाला नुकसान भरपाई द्यायची नसेल तर स्वतःच्या धंदा करण्याच्या जागेवर पुढे ठळकपणे असं लिहावं लागेल, हे फक्त मनोरंजनासाठी आहे. तुम्ही काहीतरी एक स्वीकारायला पाहिजे ना. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, पैसे घ्यायचे, लोकांच्या जीवनातल्या निर्णयाशी खेळायचं आहे, तर मग तुम्ही त्याची किंमत द्यायला पाहिजे. तुम्हाला ते जर करायचं नसेल, म्हणजे आम्ही अनेक वर्ष पेपरवाल्यांना असं म्हणतोय की तुम्ही काय ते छापणं थांबणार नाही, तुम्ही ते राशी भविष्य छापणारच, पण निदान त्याच्याखाली एवढी ओळ तर छापा ना की हे सर्व मनोरंजनासाठी आहे. हा, तर असं होईल की तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाला काहीतरी आधार दिला असं. त्यामुळे नंबर 2 मी असं म्हटलं की ते कायद्याच्या कक्षेत यायला पाहिजेत. आणि नंबर 3 जी महत्वाची गोष्ट आहे की ही मानसिक गुलामी आहे, कृपा करून लक्षात घ्या, आणि फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे ही किती गंभीर मानसिक गुलामी आहे, त्या माणसाला याची खात्री पटली की शनी आणि मंगळ इतके वाईट आहेत की त्याचं जीवन सुखी जाणार नाहीच, त्याच्या बायकोचं जीवन सुखी जाणार नाहीच, त्याच्या हुशार मुलांचं जीवन सुखी जाणार नाहीच, किंबहुना ते आत्ताच मेले तर बरं, कारण पुढे जास्तच दुःखी जीवन ठेवलेलं आहे. ही सगळी मानसिक गुलामी हा आपण 21व्या शतकाचा पराभव केल्याचं लक्षण आहे. ते त्या टोकाला गेलं की आपल्याला लगेच जाणवतं, पण या टोकाला काय स्थिती आहे. माझा मुलगा MD सायकियाट्रिस्ट आहे, त्याचे सगळे मित्र लग्नाच्या मांडवाखालनं गेले. त्याच्या एका मित्राला MD झालेल्या चांगल्या मुली सांगून यायचा, तो लग्नच करेना. एके दिवशी मला रस्त्यात भेटल्यानंतर मी म्हटलं, काय रे लेका, तुला एवढ्या चांगल्या मुली सांगून येतात, तू लग्न का करत नाही. त्यांनी इकडच्या तिकडच्या काहीतरी थापा मारायला सुरुवात केल्या. मी म्हटलं, हे बघ, बोलायचं असेल तर खरं बोलायचं, थापा मारायचं नाही. मग तो म्हणला, डॉक्टर काका खरं सांगू का. मी म्हटलं, खरं सांग ना. तो म्हणला, काय आहे की माझ्या पत्रिकेमध्ये ना मंगळ इतका कडक आहे, त्यामुळे मी मंगळे आहे आणि मंगळ कडक असल्यामुळे मला मंगळी मुलगीच पाहिजे, त्याच्याशिवाय तिच्या पत्रिकेत मंगळ कडक आहे अशी मुलगी मला पाहिजे, त्यामुळे लग्न अडले. योगायोगाने त्याची आई ही भूगोलाची शिक्षिका, त्यांनी अख्ख्या गावाला त्या बाईने 40 वर्ष भूगोल शिकवला. चंद्र म्हणजे काय सांगितलं, मंगळ म्हणजे काय सांगितलं, चंद्रावर माणूस गेला हे सांगितलं, मंगळाच्या दिशेने यान सुटलं हे सांगितलं. मी त्याला म्हटलं, अरे तुझ्या आईने अख्ख्या गावाला भूगोल शिकवला, चंद्र म्हणजे काय सांगितलं, मंगळ म्हणजे काय सांगितलं, आणि तू स्वतःच लग्न त्या मंगळासाठी काय अडवून बसलास. त्यांनी जे मला उत्तर दिलं ते आत्ता जे मी तुम्हाला सांगतोय, मानसिक गुलामगिरी त्याचं महत्वाचा भाग आहे. तो म्हणला, डॉक्टर काका, माझ्या आईने जो मंगळ शिकवला तो पुस्तकाच्या पानावर होता आणि पडलास तर परीक्षेमध्ये 2 मार्कांना पडत होता. कुंडलीमधला जो मंगळ आहे तो जर गेला वक्री तर जन्माची सुखी संसाराची वाट लावल्याशिवाय राहते. म्हणजे तुम्ही कशाचे गुलाम झाला. 16 कोटी किलोमीटरवर असलेला मंगळ बघूनच बसलेला आहे बरोबर. कधी एकदा लग्न करतो, कधी एकदा याची वाट लावतो. ही मानसिक गुलामगिरी आहे. आणि ही मानसिक गुलामगिरी ज्यावेळी सुशिक्षिताच्यात असते त्याची अत्यंत दुर्दैवी परिणिती त्या शेवटच्या आत्मघातामध्ये होते. त्यामुळे या मानसिक गुलामगिरीच्या विरोधी लढायला पाहिजे. 2 प्रकारे हे लढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. पहिली गोष्ट अशी की आम्ही संघर्षातले लोक आहोत, त्याच्यामुळे काही वर्षापूर्वी सातारला अधिवेशन झालं होतं, अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचं अधिवेशन. त्यांना आम्ही रोज एक प्रश्न विचारायचो जाहीर पेपरमधनं. 21 दिवस आम्ही त्यांना 21 प्रश्न विचारले, त्यापैकी एकाही प्रश्नाला त्यांना उत्तर देता आलं नाही. मग 21व्या दिवशी आम्ही असं ठरवलं, आता
त्या माणसाला असं कळलं की आपला शनी आणि मंगळ वक्री आहे आणि आपला विवाह सुखाचा होणार नाही, वाचले ना बातमी, याचा अर्थ काय की त्याने स्वतःची कुंडली बघितली, बायकोची कुंडली बघितली, शनी आणि मंगळ वक्री आहे, आयुष्यात सुख राहणार हे कळलं नाही, याचा अर्थ तुमची कुंडली हा तुमच्या दैववादाचा जाहीरनामा आहे, बरोबर आहे ना, दैववादाचा नकाशा आहे. कुंडलीवरनं कळतं की अमुक अमुक गोष्ट आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये असं असं होणार आणि ते आम्ही मानत नाही, म्हणून आम्ही असं जाहीर केलं की आम्ही आमच्या कुंडल्यांची होळी करणार. सोपा कार्यक्रम आहे कुंडली घ्यायची आणि जाळायची, सोपा नाही. पोलीस स्टेशनने बोलवलं आणि ते असं म्हणाले की दाभोलकर तुम्हाला कुंडली जाळता येणार नाही. मी म्हटलं का, ते म्हणले तुम्हाला माहित नाही का पहिल्या पानावर गणपतीचा फोटो असतो आणि कुंडली जर तुम्ही जाळली तर मग लोकांच्या तुम्ही धार्मिक भावना दुखावा. मी म्हटलं बरं राहू द्या, आम्ही पहिल्या पानावर फाडून टाकतो आणि उरली कुंडली म्हणणार, आमचा काय कोणाला आम्हाला विरोध करायचा नाही. मग ते म्हणाले की तुम्हाला माहित आहे का ज्योतिष हे वेदाचं उपांग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुंडली जाळता येणार नाही, कुंडलीचं पुस्तक. मग आम्ही त्यांना म्हटलं आम्ही जाळणार, काय करायचंय बरं का. त्यावेळी गोपीनाथ मुंडे होते महाराष्ट्राचे गृहमंत्री, ते म्हणजे माहित नाही का महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत. मी आणि एन डी पाटलांनी विचार केला, एन डी पाटील म्हणले नरेंद्र त्यांना असं सांग की आम्ही कुंडली जाळणार आहे, आमच्या कुंडलीचा नकाशा कागदावर काढून आमच्या हाताने जाळणार आहे आणि आम्ही कुंडली जाळली म्हणून पोलिसांनी आम्हाला अटक करावी अशीच आमची इच्छा आहे. एकदा महाराष्ट्राला हे तर कळू देणार की स्वतःची कुंडली जाळल्याबद्दल अटक झाली. मग ते जरा नरमले, मग आमच्या विरोधकांनी लगेच सुरू केलं की हा कसा आमच्या धर्मावर हल्ला आहे. मग त्यांनी असं जाहीर केलं की कुंडली जाळायची पण जाहीर ठिकाणी नाही, ती खाजगी जागेमध्ये जाळायची. मग आम्ही ते पाळणारे होतो त्याच्यामुळे आम्ही पाळलो. मग आमचे जे विरोधक होते त्यांनी काय केलं, त्यांनी गावामधनं एक गाढवाच्या पाठीवर नरेंद्र दाभोलकर असं लिहिलं आणि नरेंद्र दाभोलकरांच्या नावाने शंख करत गावामधनं एक मिरवणूक काढली. ही मी तुम्हाला सातारा शहरातली 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. म्हणजे कुंडलीची होळी करणं याचा अर्थ त्यांना कळतो की आम्ही दैववादाची होळी करतो आणि माझी अशी इच्छा आहे की आमचे सहकारी दैववादाची होळी करतील याच्यामध्ये नवल काहीच नाही, कारण आम्ही ते जन्मभर करत आलो. पण आम्ही पुणेकरांना असं आवाहन करण्याचा विचार करतोय. अजून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्ह्याने हा निर्णय घेतला नाही, पण बहुधा हा निर्णय होईल की 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. सुदैवाने आपल्याला माहित आहे की 20 तारखेपर्यंत सगळ्या प्रकारच्या आचारसंहिता संपतात. आता आम्ही काही जाळायला गेलो की लगेच आम्हाला कोणीतरी सुनावणार की तुम्ही काहीही जाळायची परवानगी नाही, निवडणूक आचारसंहिता चालू आहे, पुढचं सगळं बंद. त्याच्यामुळे 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत एक विज्ञान सप्ताह आक्रमक प्रबोधनाचा साजरा करावा. ज्या ज्या ठिकाणी लोक बोलतील बोलवतील त्या ठिकाणी जाऊन फलज्योतिष शास्त्र का नाही याच्याबद्दल बोलावं आणि त्याच्यानंतर लोकांना आवाहन असं करून सांगावं की आपापली कुंडली घेऊन महात्मा फुलेंच्या वाड्यावर या आणि 27 तारखेला आपण सगळे मिळून, 27 तारखेला एवढ्यासाठी की 28 तारखेच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी ती बातमी आली तर ती अधिक आहे, असा एक कार्यक्रम करण्याची आमची कल्पना आहे. उत्साहाने ऐकायला आलेल्यापैकी किती जण कुंडली जाळायला स्वतःची घेऊन येतील जर हात वर करा. कुंडली काढा, ज्यांना विरोध करायचा असतो त्यांना त्यांच्या मैदानावर जाऊन करायचा असतो आणि त्यांना मैदानावर जाऊन विरोध करायचा, म्हणून तुमची कुंडली खरं आहे का खोटं आहे मी तिथं नाही विचारणार. आणा हे बघा माझं नाव आणि हे बघा असं असं लिहिलेलं आहे आणि ही माझी कुंडली आहे आणि मी दैववादाची होळी करतो, नंबर एक. पण लक्षात घ्या एवढ्यानी हा प्रश्न सुटत नाही. या प्रश्नाचा दुसरा भाग असा आहे की माणसं आज अनेक कारणांनी अगतिक झालेली आहेत, अस्थिर झालेली आहेत आणि कधी कधी ती टोकाचा आत्महत्येचा विचार करतात, पण त्याच्या अलीकडच्या अनेक टप्प्यावर ते चुकीचं वागत असतात. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने असं ठरवलेलं आहे की आपण लोकांच्या मधनं स्वयंसेवी पद्धतीनं मानस मित्र उभे करायचे. डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला सांगतो आणि या क्षेत्रातला कार्यकर्ता, जागतिक आरोग्य संघटनेने असं म्हटलेलं आहे
की 2020 साली म्हणजे आमके 8 वर्षाने जगामधले आणि म्हणून भारतामधले सगळ्यात दोन गंभीर आजार कुठले असतील सांगा? नंबर एक डिप्रेशन आणि नंबर दोन एडिक्शन. नंबर एक औदासीन्य, नंबर दोन व्यसनाधीनता. हे जे काही घडलं त्या माणसाने जी आत्महत्या केली याला वैद्यकीय परिभाषेमध्ये म्हणतात डीप डिप्रेसिव्ह सायकोसिस. गंभीररित्या तो मनोरुग्ण होता, दुर्दैवाने त्याच्या घरातल्या कुणाच्याही ते लक्षात आलं नाही अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये असं जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर तुम्ही स्वतः मानसमित्र बनण्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. प्रशिक्षण अतिशय छोटं आहे, प्रशिक्षण आपण असं म्हणूया की निःशुल्क आहे. प्रशिक्षणामध्ये आम्ही तुम्हाला काय शिकवणार आहे, आम्ही एवढंच शिकवणार आहे की तुम्हाला मानसिक आणि भावनिक प्रथमोपचार कसे करता येईल. नंबर एक, तुम्हाला माणूस मनोरुग्णतेच्या आहारी चाललेला आहे हे कसं समजेल, आणि नंबर तीन, तुम्ही योग्य त्या ठिकाणी त्याला कसे नेऊन पोचवाल. म्हणजे त्याच्या मृत्यूला आपण यासाठी जबाबदार आहोत हे फार अवघड आहे हो. मी तुम्हाला डॉक्टर म्हणून सांगतो, माझा मुलगा सायकियाट्रिस्ट आहे, माझा पुतण्या सायकियाट्रिस्ट आहे, अवघड आहे. इतका सहजासहजी माणूस नाही स्वतःचा जीव संपवत, आणि स्वतःचा आणि मुलाचा आणि बायकोचा जीव संपवायला मनामध्ये फार प्रचंड प्रमाणाचं डिप्रेशन यावं लागतं, आणि ते डिप्रेशन आलेलं आधी कुणालाच कळलं नाही हे आपली सामाजिक शोकांतिक आहे. किंबहुना ते डिप्रेशन आल्यानंतर काय करावं याच्यासाठी उपचाराची स्वयंसेवी सुविधा नव्हती हेही आपली सामाजिक कमतरता आहे. म्हणून एका बाजूला मानसिक गुलामगिरीला मोठं माती देण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं तसं कुंडलीची होळी करायची, आणि दुसऱ्या बाजूला लोकांनाही पाळी येऊ नये म्हणून मानसमित्र ही योजना उभी करायची. त्यामुळे मी तुम्हाला फलज्योतिषाला विरोध कशासाठी आणि कशा प्रकारे याच्यामध्ये सांगितलं की फलज्योतिष शास्त्र नाहीच अशी आमची धारणा आहे. फलज्योतिष शास्त्र नाही हे आक्रमक प्रबोधनाने आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवू इच्छितो. फलज्योतिषाचा समावेश जर त्यांना व्यवसाय करायचा असेल तर तो ग्राहक निर्णयात करावा अशी आमची मागणी आहे, आणि फलज्योतिषाच्यामुळे निर्माण होणारी मानसिक गुलामगिरी नष्ट व्हावी याच्यासाठी एका बाजूला स्वतःच्या कुंडलीची म्हणजे दैववादाची होळी करावी, आणि दुसऱ्या बाजूला लोकांना आधार देणार मानसमित्र उभं करावं असं एकंदरीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कल्पना आहे. एवढं बोलल्यानंतर मी थांबतो.